आता कोणतरी काहीतरी मधनं अन्न बोलत असतं, तसल्यांना उत्तरही मला द्यायची नाही. काय काय जण गुडघ्याला बांशिक बांधून कुठं काय फिरायला लागलेत, कुठं काय करायला लागली. संघर्ष, अरे कशाचा संघर्ष? कधी आयुष्यात संघर्ष केला नाही ना, आता कशाचा संघर्ष? हे जे काही प्रकार चाललेत, किंवा काही काहींनी मुद्दाम वरिष्ठ एकदा पावसात भिजले तसा ह्यांचाही जोडीदार पावसात भिजून त्याचे ते पांढरा शर्ट ढिरी आली बाहेर, ती सगळं ते काय चाललंय, कशाकरता चाललंय. आणि त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा मी तिथं गेलो, त्याला आठवतंय, नजीबला माहिती आहे. प्रत्येक वेळेस सगळ्यांना आधार देण्याचं काम केलं, कारण आपल्यात तशी हिंमत आहे. काही लोक म्हणतात आम्ही संघर्ष करत नाही, तसं बघितलं तर खऱ्या अर्थाने आम्ही खरंच संघर्ष करत नाही. कारण का संघर्ष कोण करतं या महाराष्ट्रामध्ये? तर महाराष्ट्रातली सामान्य जनता ही संघर्ष करत आहे. महाराष्ट्रातले युवा ज्यांच्याकडे डिग्री आहे पण नोकरी नाही, ते संघर्ष करत आहे. छोटे मोठे व्यावसायिक वर्षानुवर्ष तेवढाच व्यवसाय वाढू शकत नाही, कारण का त्या परिसरामध्ये विकास होत नाही, ते संघर्ष करत आहे. विद्यार्थी संघर्ष करत आहे, विद्यार्थ्यांचे पालक संघर्ष करत आहे. आणि ह्या सगळ्यांचा जो संघर्ष तो आमच्या पुढे खूप मोठा संघर्ष आहे. आमची युवा संघर्ष यात्रा फक्त त्या संघर्षाचं एक छोटस प्रतीक आहे. पण एसी हॉलमध्ये राहून एखाद्या हॉटेलमध्ये बसून भाषण करण्यापेक्षा लोकात जाऊन आपल्या पदाचा योग्य असा वापर करणं, लोकांच्या अडचणी सोडवणं, हे आमच्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. म्हणून आम्ही ही युवा संघर्ष यात्रा काढलेली आहे. आतापर्यंत चालत असताना आम्हाला सोयाबीनचे शेतकरी भेटले, त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला 5,000 रुपये परवडत नाही, आम्हाला 7 ते 8 नाही तर 9,000 भाव कसा होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आम्हाला कपाशीचे शेतकरी भेटले, त्यांनी सांगितलं की आम्हाला 7,000 कपाशी विकणं हे परवडत नाही, आम्हाला 10,000 11,000 कसा मिळेल यासाठी तुम्ही प्रयत्न करा.